गाडीची वेळ झाली ना रे तुझी? हो हो. गायकवाड, स्वतःची काळजी घ्या. नक्कीच सर, वेळ मिळाला तर नक्कीच. स्वतःसाठी थोडा वेळ काढायचा असतो. नीट जा, माझी काळजी नको करूस. मी नाही रडणार. बघ हा, नाहीतर तुझेच डोळे धोका देतील तुला. अभिमानाचे अश्रू आहेत. तू निश्चिंत मनाने जा. निघतो, पोचल्यावर फोन करीन मी. आपण जर गाडीत सामान ठेवलंय का नाही बघूया. बाबा खुर्ची दे रे इथं. ठेव ठेव ठेव. ए बाबा न टाका इथं टाका आणि जा हॉटेलला जाऊन नाश्ता करा. अरे देवा 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 देवा. अजितराव कंबरडो पार कामातून गेलेल्या का? हे थोर लोक कशी समाज सेवा करत असतील. अरे हो तुमचं उत्तमराव. अहो पण तुम्ही पण एखादा चांगला आयटम शोधायचा का नाही? आयटम अहो म्हणजे कामाचा. हा म्हणजे आता बघा, पोलिओ डोस नाहीतर रक्तदान, हे आपलं बैठी खेळासारखं बैठी समाजसेवा नाही का? खरं आहे तुमचं, पण ते तरी आपल्याला झेपल नव. का नाही झेपणार अहो, का नाही झेपणार? पुजारी 8 दिवसाचा निर्जल उपास करणार आहे. कमाल आहे त्या पुजाऱ्याचे. खरंच नमस्कार बाबा त्याला. अरे आपल्याला एकाची भूक मारता येत नाही. पांडुरंग 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 बाबा आले. पांडुरंग पांडुरंग. अहो त्या पुजाऱ्याचं कसलं कौतुक करताय? मंदिराच्या पाठीमागे दूध फळ चापताना मी त्याला पाहिलाय. काय सांगता काय संपतराव? गाऊ गाऊ वावड्या उठवताय. मी कशाला वावड्या उठवू? तुम्ही स्वतः बघा ना जाऊन. आयला या पुजाऱ्याची मायला लोकांनी गंडवतो वय. अजितराव चला त्या पुजाऱ्याची फजिती करायची तयारी करा. चला खरंच जा, मज्जा येईल बघा. तुम्हासनी कशी मजा येईल ती वो? का आम्हाला झुंजवायचा डाव आहे तुमचा? असं काय करताय? मला आणि मालकांना सगळे सारखेच. अस तुझे मालक दौलतराव सौदामिनीबाईशी हात मिळवणी करणार आहेत म्हणा. आता व्याही आणि विहिणीचं नातं एका सुपात नांदणारच ना. बर बर बर. पण सुपातले बी कधीतरी जात्यात जात्यात एवढं ध्यानात ठेव म्हणावं. हा मग जात्यात गेल्यानंतर भरडताना त्या बाईच्या फक्त वव्या ऐकाव्या लागतील. हे दोन उमेदवार जर एकत्र आले ना तर मग काय आपलं खरं नाही. एकत्र आले तर ना. म्हणजे हो त्यांना एकत्र यायला कोण देतय? माझा बी एक प्लॅन आहे बरं का. काय काय प्लॅन आहे?
दौलतरावान बातमी द्यायचं विचार आहे का? छेव, मी कशाला सांगू? तुम्हाला खरं सांगू का? मी दौलतराव एकदम कंजूस माणूस, पैसे सुटत नाही त्यांच्या हातून. अस बर, आम्ही दिलं तुला पैसा, बोल. प्रत्येक बातमी तुमच्या कानात येऊन सांगेन. काय सांगतो? ठीक आहे, आकडा बोला. त्याला काय विचारताय आकडा? 4-5 हजार देऊन टाका बस. करे 4-5 हजार? अहो 4-5 हजार रुपये तर आमचे मालक हॉटेलमध्ये टीप देतात. बर बर बर, मग अपेक्षा काय आहे तुमची? एक हजार. खोळा की काय रे तू? 1 कोटी रुपये. 1 कोटी? ओ, 1 कोटी लिहिता तरी येतील का? 10 कोटी लिहायला तुम्हाला अवघड जाईल ना, म्हणून मी त्यातले 1 कोटी घेतो. म्हणजे 9 कोटी लिहायला सोपं ना, नाही का? हो उत्तमराव, बघताय का हाकलून द्या त्याला. निघाय, चल निघे तू. ठीक आहे, मी जातो. पण एक लक्षात ठेवा, रामसेतू बांधण्यात खारीचा देखील वाटा होता. अरे वा वा वा, बघा अजितराव, हे पण राम येण्यापर्यंत पोचले की. म्हणजे मी राम, हे खार. अजितराव तुम्ही कोण? वानर. वानर? नका मनाला लावून घेऊ. हो संपतराव, दिले तुम्हाला 1 कोटी दिले. अहो असं काय करताय? खारीचं काम पटलं तर. ठीक आहे, मग आता बघाच तुम्ही खारीचं काम. पांडुरंग पांडुरंग. वाटलंच होतं मला, म्हणूनच लगेच इकडे आले. नाही, मी रडत नाहीये. तू हसते आहेस का? काय अनु, वीरेन भाऊजींनी तर आम्हाला तुझ्याविषयी काय काय सांगितलं होतं. रणचंडिका आहे, रणरागिणी आहे, काली आहे, अजून पण बरंच काय काय सांगत होते. काहीतरीच त्याचं. खरंच अनु, असं रडत बसून कसं चालेल? एका सैनिकाची बायको आहेस तू. सुरुवातीला मलाही खूप अभिमान वाटायचा हे सांगताना. दुःख आता कळत आहे. असं का म्हणतेस तू? मग काय म्हणू? ऐकते पण आता खायला उठणार आहे मला. या एकटेपणाचा माझ्याकडे उपाय. काय उपाय? तू कष्टाळू आहेस, हजरजबाबी आहेस, धडाडीची आहेस. मी काय सांगितलं तर ऐकशील? पटकन सांगा. आपण दोघींनी ठरवलं ना तर एकत्र छान आणि चांगलं असं काहीतरी आपण उभं करू शकतो. मी तयार आहे. मी आज लोनसाठी बँकेत जाणार आहे, तूही चल माझ्या बरोबर. चालेल. हा बाबा बोला. अदिती, मी तुला फोन अशासाठी केलाय की मी तुला सांगितलं होतं ना, मला 2 महिन्यासाठी इस्रायलला जावं लागतंय. ओके. काय हे प्रोजेक्ट इतकं महत्त्वाचं आहे? गेली 2 वर्ष मी प्रयत्न करत होतो आणि आत्ता ते माझ्या पदरात पडलंय, त्यामुळे किमान 2 महिने तरी मला तिथं राहावं लागेल. बाबा तुम्ही इथली काळजी अजिबात करू नका, मी इथे आहे ना. प्लीज मला आणखीन एक संधी द्या. अदिती बेटा, मी तुझा उत्साह समजू शकतो, पण काय होतंय, तुझा अनुभव थोडासा कमी पडतोय. बाबा 2 महिन्याचा प्रश्न आहे. 2 महिन्यात महेंद्र जर का बिझनेसमध्ये सेटल झाला तर आपण काहीच करू शकणार नाही. नाही, मी पुढच्या 2 महिन्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. म्हणजे? माझा खास माणूस नीळकंठ, तू ओळखतेस त्याला, तो सगळी जबाबदारी घेणार आहे. पण मी इथे आहे ना. आय मॅनेज एव्हरीथिंग. नीळकंठ कशाला हवाय? काय त्याच्या इतका खात्रीशीर भरोशाचा माणूस माझ्याकडे दुसरा नाहीये. आणि या बाबतीत त्याची काम करण्याची पद्धत अगदी करेक्ट आहे. पण बाबा
हे झालं कामाबद्दल. घरचं काय करू? त्या अनुपमाचा मला इतका राग येतो ना. हे बघ आदिती, ही तुझी घरची कामं तुझ्या घरच्या तक्रारी मला सांगू नकोस. एक काम कर, तू ऑफिसमध्ये जायला सुरुवात कर. त्या महेंद्राबरोबर त्याच्यावर वॉच ठेवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंडावर नियंत्रण ठेवायचं. कळलं? हो, पण मला महेंद्रला तयार करायला लागेल. एक मिनिट, मी आता जास्त बोलत बसत नाहीये. तू एक काम करेन, वेळ काढून मला येऊन भेट ताबडतोब. हां, आपण प्रत्यक्ष भेटीत जास्त बोलूया. बाय. मैं कमिन सर. यस कमिन. बसा. सॉरी मॅडम, आधीची मीटिंग थोडीशी उशिरा संपली म्हणून लेट झाला. नाही नाही, दॅट्स ओके. रिपोर्ट वाचला तुम्ही? अप्रतिम, एक्सलंट. अहो, एका MBA विद्यार्थ्याने त्याचा लास्ट इयरचा फायनल रिपोर्ट सबमिट करावा, इतका मस्त आहे. मग लोनचं फायनल झालं? हो, पण तुम्हाला लोन नाही कोण म्हणालंय? पण काय ना मॅडम, काही फॉर्मॅलिटीज बाकी आहेत. नाही नाही, मी सगळ्या फॉर्मॅलिटीज केव्हाच पूर्ण केल्या. हो, पण सगळ्या प्रोसिजर्स पूर्ण झालेत हे तुम्हाला कोणी सांगितलं? खर तर सौदामिनी गायकवाडांच्या सुनेला सगळ्या प्रोसिजर्स आम्ही शिकवायचे. प्रोसिजर? या कोण? नमस्कार, मी सौदामिनी बाईंची धाकटी सून. वा 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 वा, नमस्कार. तसं आपण पहिल्यांदाच भेटतोय नाही का सर? तुम्हाला आमचा प्रोजेक्टही आवडलाय, आम्ही सगळ्या फॉर्मॅलिटीजही पूर्ण केल्या. मग आम्हाला लोन द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? प्रॉब्लेम तसं काही नाहीये, पण तरी पास झालेलं लोन कसं मिळवायचं हे सौदामिनी बाईंकडून शिकलं नाहीत वाटतं तुम्ही. जरा शिकून घ्या, शेवटी तेही आमचे सेलिब्रिटी क्लायंट आहेत. नाही, काय आहे, आम्ही हे सगळं आईनं सांगितलेलं नाहीये. म्हणजे आम्हाला हे प्रोजेक्ट त्यांच्या मदतीशिवाय मिळवायचं ना म्हणून. पण मॅडम, मला काय बोलायचं हे नेमकं तुम्हाला कळलेलंच नाहीये. मग तुम्ही आम्हाला समजावून सांगा ना सर. दॅट्स बेटर. बहुधा मला काय सांगायचं हे तुम्हाला समजलेलं दिसतंय. चांगलंच समजलंय, पण थोडस उमजलेलं नाहीये, त्यामुळे तुम्ही बोला सर. वजन ठेवा. मिस्टर दांडेकर, तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळतंय? चला अनुभव. सर, आम्ही वजन घेऊन कधी येऊ? याला समजूतदारपणा म्हणतात मॅडम. एक काम करा, 5 नंतर या, म्हणजे वर्दळ पण कमी असते आणि आपल्याला सविस्तर बोलता येईल. ठीक आहे, आम्ही संध्याकाळी येतो. वेलकम मॅडम. आणि हो, सौदामिनी बाईंना माझा नमस्कार सांगा. बरेच दिवस झाले त्यांचं दर्शन नाही घडलं. नक्की सांगते, येतो. नमस्कार. नमस्कार. वहिनी, काय झालं? तुम्ही बोलत का नाही? लहानपणापासून भ्रष्टाचार विरोधी संस्कारात वाढली आहे मी. माझ्या बाबांनी हेच शिकवलंय मला. आणि माझ्या बाबांनी जणू काही हे सगळं करून लोन कसं मिळवायचं हे शिकवलंय मला. तसं नाही म्हणायचं मला, पण आज जे काही घडलं ते मला अजिबात आवडलेलं नाही. वहिनी, भ्रष्टाचाराकडे दुर्लक्ष करून आपण त्याचा विरोध नाही करू शकत. आपल्यासारख्यांमुळे भ्रष्टाचार वाढत चाललेत, पळून जाण्यापेक्षा ना आपण लढलं पाहिजे. कुणाकुणाशी लढणार आहेस तू? त्या बँक ऑफिसरशी? अजून अशी 10 माणसं भेटतील. आणि ही तर सगळी नुसती प्यादी आहे. या मागे खरा करता करविता कुणीतरी वेगळाच आहे. आता ह्या ऑफिसरनी तर आईंचंही नाव घेतलं, आता काय त्यांच्या विरुद्ध उभं राहायचंय? देव जरी चुकला ना तरी त्याला क्षमा नाही. नको, उगाच काहीतरी करायला जायचो आणि काहीतरी अंगाशी यायचं आपल्या. कुठलीही गोष्ट करताना 10 वेळा विचार करायला हवा. आणि चांगली गोष्ट करताना कधीच विचार करायचा नसतो. आपल्या मनाला पटलंय ना, करून टाकायचं. पण हे सगळं करत असताना तुम्ही माझ्या पाठीशी आहात ना? नक्कीच.
मग बघाच मी काय करते ते. मला तुमचा फोन द्या. हॅलो काका, मी अनु बोलते. हो मी बरी आहे काका. जरा असं काम होतं तुमच्याकडे. मला देशपांडेंचा नंबर हवाय. परमेश्वरा पांडुरंगा वाचव रे बाबा. काय हो, काही लढाई बिडाई करून आला का काय? काही लढाई परवडली, पण ही गावात जी समाजसेवेची चढावट चालू आहे ना, याचा कंटाळा आलाय. कसली हो समाजसेवा? पैशाच्या लोभापायी समजा देखावा चाललाय बघा. काही का असे ना, गावाचं भलं होत आहे ना, झालं तर मग. गावाचं भलं राहू दे बाजूला, आधी तुम्ही तुमचा विचार करा. बसा, मी पाणी घेऊन येते. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. पाणी. पाण्याला अमृत म्हणतात ना, ते उगाच नाही. बरं वाटलं, जीवात जीव आला. वाटलं तर पडता का थोडा घटकावर? ताई खरं सांगू का, तुमच्या या पाहुणचारामुळे मला कसं तरीच होत आहे. अहो किती झालं तरी मी नोकर माणूस, दारातली वाहन कधी देवघरात ठेवायची नसते हो. काहीतरीच काय हो बोलताय तुम्ही? तुम्ही हे दिवसभर देवदेव करताय ना, मग तो देव काय देवारात नसतोय, माणसाच्या मनातच असतोय बघा. खरं बोललात ताई. बर, तुम्ही बसा, आराम करा थोडा वेळ, मी काहीतरी खायला घेऊन येते. खरं आहे, देव माणसाच्या हृदयात असतो, पण तो माणसाला कधीच दिसत नाही, आणि दिसला की तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो. नाही, एक मिनिट, ते फायनान्शियल रिपोर्ट्स बद्दल आपण ते नंतर चर्चा करू. आणि सुभेदार, एक काम करा, मी तुम्हाला नंतर फोन करतो. ओके, या बाय. या या या, मी तुमचीच वाट बघत होतो. मला वाटलं तुम्ही येता की नाही म्हणून. असं कसं सर, तुम्ही आमच्यासाठी एवढे कष्ट घेताय, मग त्या कष्टांसाठी तरी नको का यायला आम्ही? हे सगळं मला अजिबात पटलेलं नाहीये. पटेलो मॅडम, सगळे काही पटेल. आता तुम्हाला म्हणून सांगतो, तुमच्यापेक्षा कितीतरी चांगले प्रोजेक्ट आता माझ्या ड्रॉवर्स मध्ये पडून आहेत. सर तुम्ही प्लीज चिडू नका, मला माहितीये ना तुमचं मार्केट मधलं वजन. आता फक्त तुम्ही टेबलवर किती वजन ठेवायचंय ते सांगा. 1,25,000 रुपये कॅश द्या आणि उद्या सकाळी 11 वाजता येऊन लोनचा चेक घेऊन जा. हे घ्या सर, बरोबर 1,00,000 आहे. उरलेले 25,000 मी उद्या सकाळी घेऊन येते, चालेल? चालेल हो मॅडम. अहो गायकवाडांच्या सुनेसाठी इतकंही आम्हाला जमू नये.